the sin of not winning जिंकण्याचं पाप Will open our Bibles to Proverbs 11 verse थर्टी The fruit of the righteous is a tree of life and he that wins सोल्स <laughs> is wise निधी सूत्र अकरावा अध्याय त्यातलं तिचा वचन न्यायीचे फळ जीवनाचे झाड आहे आणि जो आत्मे जिंकतो तो ज्ञानी आहे मेनी आर ऑफरेड टू विन सोल्स अनेक लोकांना आत्मे जिंकायला भीती वाटते मेनी आर ऑफरेड टू ओबे द कमांडमेंट्स ऑफ जीसस अनेक लोकांना येशूंनी दिलेल्या आज्ञा पाहायला भीती वाटते जीसस हॅज इन फॅक्ट कमांडेड ईच वन ऑफ अस सेइंग आणि उलटपक्षी येशूंनी तर आपल्याला प्रत्येकाला असं सांगून आज्ञा दिलेली आहे की गो देयरफॉर की म्हणूनच जा एट टीच ऑल नेशंस आणि सर्व राष्ट्रांना शिकवा

तीच माणसं सामर्थ्यवान असतात ओन्ली दोज हू प्रीच द गॉस्पल आर बॅक्ड बाय गॉड आणि जी माणसं सुवार्ता गाजवतील त्यांना देवाचा पाठिंबा मिळेल दॅट इज वाय म्हणून ही डिड नॉट टेक यू टू हॅव्हन इमिजिएटली आफ्टर यू बिकेम बॉर्न अगेन त्याने तुम्हाला तुमचा नवीन जन्म झाल्यानंतर लगेचच स्वर्गात नेले नाही त्याच्या मागचं कारणच हे आहे लाइक क्राइस्ट युअर एम शुड बी ख्रिस्ताप्रमाणे तुमचं लक्ष्य हे असावं की सीक अँड आर लॉस जे हरवले त्यांना शोधा आणि तारा द वर्ल्ड मे रिगॉर्ड ग्रेट स्कॉलर्स आणि जग कदाचित जगातल्या महान पंडित लोकांना मान मानधी आणि सामर्थ्यवान सत्ताधारी साम्राज्यकर्त्या लिडर्सना कदाचित रिच बिझनेसमॅन आणि श्रीमंत धनवान अशा व्यावसायिक लोकांना जग मान देईल मायटी ठायकून आणि मोठे मोठे जे उद्योगपती आहेत त्यांना मान दे मे बी कॉल्ड वाईज इन द आईज ऑफ द वर्ल्ड आणि जगाच्या नजरेमध्ये या लोकांना सुज्ञ ज्ञानी शहाणे हुशार म्हटलं जाईल हु सेज इट कोण म्हणत हे द वर्ल्ड सेज इट जग म्हणत आहे दे आर वेरी वाईज हे फार हुशार लोक आहेत हाव तरी द वाइजेस्ट मॅन हु एव्हर लिव्ड ऑन दिस अर्थ या जगामध्ये सगळ्यात ज्ञानी माणूस जो जगून गेला हुज नेम वाज सोलोमन ज्याचं नाव होतं शलमोन इन टुडेज मेमरी वर्स ही इज सेइंग आणि आजच्या या वचनामध्ये तो म्हणत आहे ही हु विन सोल्स इज वाइज की जो आत्मे जिंकेल तो ज्ञानी असेल

सबसे मूर्खता है हु इज पोलिश कौन मूर्ख है ही हु डज नॉट विन सोल्स जो आत्मी यशु साठी जिंकत नहीं तो मूर्ख है हु इज वाइज ज्ञानी कौन हुशार कौन ही हु विन सोल्स जो यशु साठी आत्मे जिंको तो ज्ञानी

यू आर नॉट वाईस अनलेस यू प्रीच द गॉस्पल चर्च मध्ये तुम्ही कुणी असाल पण सोवर तुम्ही सुवार्ता गाजवत नाही तुम्ही मूर्खात निघाल इफ युअर लाईफ स्टाईल मेक्स अ सिनर टू एक्सेप्ट जीजस तुझ्या जीवनशैलीला बघून जर एखाद्या पापी माणसाला येशूंना स्वीकारायची इच्छा झाली यू आर इन द कॅटेगरी ऑफ द वाईज मॅन ऑफ गॉड तुम्ही देवाच्या ज्ञानी लोकांच्या वर्गात येऊन बसलात द बेस्ट ऑक्युपेशन ऑन दिस अर्थ इन द आईज ऑफ गॉड इज टू सीक एंड सेव देम दॅट वर लॉस्ट देवाच्या नजरेमध्ये या जगातली सगळ्यात चांगली आणि उत्कृष्ट कामगिरी म्हणजे जे हरवलेले आहेत त्यांना शोधा आणि तारा दोज पीपल हु आर सेव्ड विल बी इटर्नली ग्रेटफुल टू यू आणि जी माणसं तारणाकडे येतील ना अनंत काळासाठी तुझ्या ऋणाखाली दडपतील बेटा मनावर घे थोड बायबल सेज दे विल गिव यू अ वॉर्म वेलकम बायबल म्हणतं तुला उदार स्वागत देतील इन हेवन दे विल गिव यू अ वॉर्म वेलकम उदार स्वागत तुला स्वर्गात दिलं जाईल जीव जिंकल्याबद्दल देयर इज मच मोर रिजॉयसिंग इन हेवन ओवर वन रिपेंटेंट सिनर दॅन ओव्हर 99 जस्ट मेन नव्याण्णव न्यायी माणसांपेका एका पश्चातापी पाप्यावरती तो जो प्रभूकडे परत फिरला फार मोठा आनंद आहे सोल्स आर एव्हर लास्टिंग का आत्मे अनंतकाळ टिकणारे असतात फॉर एवर इन टोन आणि जीव अनंतकाळ टिकणारे अनंतकाळच्या जीवनात राहणार आहेत दर इज नो ऑक्युपेशन मोर नोबल दॅन प्लकिंग सोल्स आउट फ्रॉम द पार्ट ऑफ हेल नरकाच्या रस्त्यावरून जीवांना वेचून काढणं ह्या सारखं काम नाही आणि ट्रान्सपोर्टिंग देम इन टू हेव आणि एक एक करून त्यांना स्वर्गात टाकणं ह्याच्या सारखा पेशा नाही सोल विनिंग ग्लोरीफाईज गॉड जीव जिंकून देवाला गौरव मिळतो अँड गॅरंटीज यू अ रिच लेगसी आणि तुम्हाला एक श्रीमंत वतनाचा तो विसार देतो इट रिव्हिल्स टू यू दॅट यू आर रिअली द सन्स अँड डॉटर्स ऑफ गॉड तुम्हाला प्रकट करतो की खरोखर तू देवाचा पुत्र किंवा कन्या आहे ऍट एव्हरी टाइम दर वेळा

तू सुवार्ता सांगत राहा यू हॅव टू क्रिएट अन ऑपॉर्च्युनिटी फॉरमेंट आपण स्वतः सुवार्ता सांगायचं वातावरण तयार करायचं ते बनून पडणार नाहीये पदरात बिकॉज डिले कॅन बी फेटल का उशीर नुकसान तुझ्यासाठी नाही पण समोरचा माणूस जो नरकाच्या रस्त्याला लागलेला आहे त्याच्यासाठी गॉड इज सेंग हे म्हणतोय खून तुझ्यावरती मी थोपीन त्या जीवाला तू तारणाकडे आणलं नाही यू आर अकाउंटेबल आणि आता तू जबाबदार आहे खुनाचा गुन्हा मी तुझ्यावर दाखल करत आहे निक्लेक्ट इज कॉस्टली आणि दुर्लक्ष नको करू महाग पडेल वी हॅव टू प्रीच द गॉस्प आपल्याला सुवार्ता सांगावी नाही सांगावीच लागेल बिकॉज दॅट इज द ओनली ऑप्शन लेफ्ट फॉर द सॉल्वेशन ऑफ अ सोल कारण की एखाद्या जीवाच्या तारणासाठी असलेला हा एक मेव पर्याय आहे सम पीपल प्रीच बट दे प्रीच अबाउट हेल काही लोक सुवार्ता सांगतात उपदेश करतात पण नरकाचा करतात वाय यू हॅव टू प्रीच अबाउट हेल व्हेन दे आर ऑलरेडी गोइंग टू हेल अरे नरकाचा उपदेश काय करतो ते ऑलरेडी नरकात चाललेत बट डोंट एवर प्रीच हेल टू द अनबिलीव्हर्स अविश्वासू लोकांना तुम्ही नरकाविषयी काय सांगता यू हॅव टू फर्स्ट स्पीक अबाउट लव अविश्वासू लोकांना पहिलं तर सांगा यू हॅव टू फर्स्ट स्पीक अबाउट जॉन थ्री मग सांगा योहान तीन सोळा टेल अबाउट जीजस मिरिकल यशूंच्या चमत्कारांविषयी बोला टॉक टू पीपल लोकांशी बोलायचं नाही कोणी असो इट इज गॉड ब्रिगिंग देम इन युअर वे देव त्यांना तुझ्या मार्गात घेऊन येतोय ना त्यांना येशू आपण सांगायलाच पाहिजे You should bear in mind. तुम्ही मनात हे थे ठेवा. The Holy Spirit does not come to glorify himself but to glorify Jesus. पवित्र आत्मा स्वतःला गौरव घ्यायला येत नाही तर पवित्र आत्मा येशूंना गौरव द्यायला येतो. Yes. हे डोक्यात ठेवा मनात ठेवा. Use आणि त्याला वापरा. Use the Holy Spirit. पवित्र आत्म्याला वापरा. Because nobody can glorify Jesus best as Holy Spirit does. का पवित्र आत्मा येशूंचा गौरव जेवढा सुंदरतेने करेल तेवढा छान गौरव येशूंचा कोणीच करू शकत नाही. We have to have a friendly spirit. नाही एक मैत्रीचा आत्मा आपल्यात असायला पाहिजे वी हॅव टू बिल्ड अप अ कॉन्व्हर्सेशन विथ इवन द स्ट्रेंजर्स आणि परक्या लोकांशी अनोळखी लोकांशी पण आपण संवाद वो मुझसे बात नाही करता तू कर ना भाई रीड द बायबल बायबल रोज वाचा मेमोराइज इट आणि मी तर म्हणतो आता वचन पाठच करा आणि पीपल आस्क यू यू कॅन आन्सर देम आणि लोकांनी विचारलं तर धडाधडा उत्तर द्यायची शेअर द वर्ड विथ समवन एव्हरी डे बेटा रोज 24 तासातन कुणाला तरी सुवार्ता सांग नोबडी शुड गो

And then we can lay all the trophies at His feet. Lord, this is what I could do, <laughs> So much knowledge, zeal, resources are spent जगावर किंवा जगाचं विकसन करायला इतका पैसा इतकं ज्ञान सगळं वापरलं जातं ये सिंगल सोल ऑफ मोर होल वर्ल्ड त्या सगळ्या समोर त्या अख्या जगासमोर एक जीव खूप किमतीचा आहे आहे बोलतोय वन सोल इज मोर देन ऑल द अर्थ बोलत माणसाचा एक जीव या जगाच्या संपूर्ण विकसनापेक्षा फार मोलाचा आहे वॉट व्हॅल्यू वी शुड हॅव अँड कॅरी अबाउट द सोल हरवलेल्या जीवांसाठी किती किंमत दिली पाहिजे आपण तुम्ही ठरवा बी इन्व्हॉल्ड इन दिस वर्क ऑफ इटर्नल व्हॅल्यू सोल विनिंग अनंत काळचं हे जे काम आहे जीव जिंकायचं ज्याला म्हटलं जातं जीव जिंकणं त्यात थोडं स्वतःला गॉड देवाला धन्यवाद